अमरनाथ यात्रेदरम्यान असणारी नैसर्गिक परिस्थिती भाविकांनी घ्यावयाची दक्षता अतिरेकी हल्ल्याची शक्यता आणि जुलै दोन हजार मध्ये अमरनाथ दर्शन घेऊन परतताना यात्रेकरूंवर झालेला अतिरेकी हल्ला याबाबत सलीम शेख यांनी माहिती दिली अमरनाथ यात्रेकरूंवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा उद्भवलेल्या परिस्थितीचं थरारक वर्णनही सलीम शेख यांनी केलं मुस्लिम बोर्डिंगनं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सलीम शेख बोलत होते दहा जुलै दोन हजार सतरा रोजी अमरनाथ यात्रेवरून परतत असताना अतिरेक्यांनी बसवर हल्ला केला होता या हल्ल्यातून प्रवाशांना सुखरूप पोहोचवण्याचं काम सलीम शेख नावाच्या बस चालकानं केलं होतं मंगळवारी मुस्लिम बोर्डिंगच्या वतीनं विनोद कांबोज आणि सलीम शेख या दोघांच्या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं अमरनाथ यात्रा तिथली नैसर्गिक सामाजिक स्थिती यात्रेवर असणारं दहशतवाद्यांचं सावट शरीराची तंदुरुस्ती याविषयी प्रसिद्ध गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी सविस्तर माहिती दिली मूळचे महाराष्ट्रातील पण व्यवसायानिमित्त गुजरात इथं स्थायिक झालेले चालक सलीम शेख यांना अमरनाथ यात्रेचा मोठा अनुभव आहे दहा जुलै दोन हजार सतरा रोजी साठ प्रवाशांना घेऊन अमरनाथ इथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असताना अनंतनाग इथं त्यांच्या बसचं टायर पंक्चर झालं होतं त्याच दरम्यान खणबल इथं अतिरेक्यांनी बेछूड गोळीबार करून हल्ला केला पण सलीम शेख यांनी गांगरून न जाता अतिरेक्यांचा गोळीबार सुरू असतानाही तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेस कॅम्पपर्यंत बस वेगानं पळवली त्या हल्ल्यात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले होते बेस कॅम्पवर मिलिटरीला संदेश दिल्यानं नंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांचा खात्मा केला होता त्या सगळ्या परिस्थितीविषयी सलीम शेख यांनी माहिती दिली यावेळी असरेकर कादर मलबारी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते